शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रताप, तुझा भाऊ मार खाण्याच्या लायकीचा आहे. अरे पण काय झालं ते तर आधी सांगा. तुझा भाऊ चोर आहे. चोर काय? हो, देवळाच्या बाहेरून चप्पल चोरतो. हा चप्पला चोरल्या? भाऊ नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, असं करणार नाही. हा प्रताप, हा तुझ्यासारखा साधा बळा नाहीये. आज आम्ही सापळा रचला होता आणि अलगद सापडलाय त्यात. हा दादा, अरे काय बोलताय ते? अरे बोल ना. तुमच्या चप्पल आहेत का? हो, माझ्या चप्पल आहेत. बघताय काय? बघा बघा बघा, याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. मग तर झालं, असं परत करणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. हे बघा, एकदा एकदा माफ करा प्लीज, एकदा माफ करा. बघ प्रताप, तू आणि मानसी चांगले माणसं पण सोडतो याला. ए चला रे, चला. दादा काय आहे सगळं? तुला शोभतय का? अरे खर तर व्यवस्थित प्लॅनिंग नाही करत होतो मी हे सगळं. कसा काय अडकलो त्यांच्या जाळ्यामध्ये का कळत नाही. कधीतरी सापडेत ना, सोडणार नाही मी एकेकांना. बघतो. अरे देवाची सुद्धा भीती राहिलेली नाही लोकांना आजकाल. कमाल आहे काका. काय झालं काका? अरे काय झालं काय, चांगलं देवाच्या दर्शनाला गेलो होतो गणपतीच्या देवळामध्ये, तर तिकडे कोणीतरी मला चप्पल चोराव्या. सोडणार नाही, सापडलाय मला तो चोर. काका सुपेकरच्या चप्पल चोरायची हिंमत करतो तो. दाखवतोच. काय रे बाबा, एवढा चपला यातली तुमची कुठली चप्पल ते बघा. एवढ्या चपला तुला कुठे मिळाल्या? बघ माझ्याच चपला तुला कुठे भेटल्या? देवळाच्या परिसरामध्ये चोरी करणारे हेच ते गृहस्थ आहेत का? अरे माझ्याच चपला काका. मला तर ना या गढूळ वातावरणाचा कंटाळा आलाय मानस. अरे असं का बोलतोयस प्रताप? उलट आता तर किती साऱ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागल्यात. काही सुरळीत झालेले नाही मानसी. नाही कसं? मी तर म्हणेन आपल्या बाळाचा पायगुण फार चांगला आहे. म्हणजे बघ ना, त्याच्या आगमनाची चाहूल लागली आणि किती साऱ्या गोष्टी नीट घडू लागल्यात. आपल्यातले गैरसमज दूर झाले, आपण एकत्र लढाई लढायची असं ठरवलं. आईचा आपल्या लग्नाला असलेला विरोधही मावळला. सईच्या डोक्यातला खुळही नाहीसा झालाय प्रताप. बघ ना, एक ना दोन कितीतरी चांगल्या गोष्टी घडतायत. हा म्हणजे पूर्णपणे दिलासा मिळालेला नाहीये, पण आपल्याला आशावादी राहायला काही हरकत नाही असं मला वाटत. मानसी, तुमच्यातला हा सकारात्मक दृष्टिकोन मला खूप आवडतो. आणि मला तुझ्यातला साधेपणा. पण मानसी, तुमच्यातल्या एका गोष्टीचं कौतुक करावं तितकं कमीच. कोणत्या? म्हणजे बघा ना, भामिनी काकूंबद्दल तुम्ही जी भूमिका घेतली ना, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. प्रताप, अरे कोणी माझं कौतुक करावं म्हणून नाही केलंय मी हे सगळं. मला मनापासून वाटतं की भामिनी काकूंने कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून राहावं. त्यांचा आपल्या घरावर वचक असायला हवा. हा, पण तो आदरपूर्वक असायला हवा. तुमचे विचार चांगले आहेत मानसी, पण हे फक्त स्वप्नातच घडू शकत. असं का म्हणतोस तू प्रताप? कारण माझे बाबा अजूनही भामिनी काकूच्या कारण. काय? हो. अरे पण तू म्हणाला होतास ना की तुझे बाबा निसटले भामिनी काकूच्या तावडीतून. काकूने तसं चित्र निर्माण केले, पण खरं बघायला गेलं तर बाबा अजूनही काकूच्या ताब्यात. आणि तिच्या या सगळ्या कटक कारस्थानामध्ये नंदू आणि काका अडकले. सगळं खूप हॉरिबल आहे रे प्रताप. पण तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत.
आपण काहीतरी मार्ग नक्की काढू. काळजी करू नका मानस, सगळं व्यवस्थित कर. तशी मानसी भामिनी, आता तरी सुधारणा कर स्वतःमध्ये. मी काहीही चुकीचं वागलेले नाहीये. हो मग जागेवर का पडू रेस अशी तू? जस कर्म ना तसं फळ. हे बघा, तुम्ही उगाचच मला दोष देऊ नका. ही सगळी त्या मानसीची करणी आहे. आधी त्या मानसीच्या मानगुटीवर बसा आणि तिने जी करणी केली आहे ना त्यातून मला सोडवायला सांगा. कोणी तुझ्यावर काहीही केलेलं नाहीये. हा जो काही तुला त्रास होतोय ना तो देवीच्या शापामुळे होतोय. बाबा आई किती भांडताय तुम्ही दोघ, तुमच्या भांडणाचा आवाज बाहेर पर्यंत येतोय. अरे हिला सांगतो तुझं वागणं बदल तर माझ्याशी वाद घालत बसले. चांगलं हिला सूप पाजावं म्हटलं तर माझ्याशी भांडत बसले. बाबा मी पाजतो आई लसू द्या इकडे घे घालीच्या नरड्यात. नरड्यात बघितलास बघितलास ना कसा बोलताय नरड्यात घाल म्हणून. शोभतय का यांना हे असं वागणं? अगं तू शांत हो बघू, तू कशाला लक्ष देतेस त्यांच्या बोलण्याकडे. हे घे तू हे गरमागरम सूप घे. हे घे आकर बघू. हे दिवा हे का सूप पाजतायत सासूबाईंना? ही मानसी कुठे गेली? यांनी सूप पाजलं तर हे गुन्हेगार ठरतील. काय करू, कस थांबवू यांना? आई गे आई अगं काय करतेस तू? हे मी तुला सूप देतोय आणि तू तोंड काय फिरवतेस? सुरेंद्र अरे आजपर्यंत काय केलं नाही रे मी तुझ्यासाठी? तुला वेगवेगळे बिझनेस उभे करायचे होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी पैसा दिला. त्यातली एक दमडी सुद्धा तू कधी मला परत केली नाहीस रे. तरी सुद्धा मी तुला दोष दिला नाही. नाही कधीच नाही. उलट तूच तर मला काय प्रोत्साहन देत आलीस. अरे इतरांनी तुला शिव्या घातल्या पण तरी सुद्धा मी तुला पाठीशी घातलं. हो हो हे मात्र मला कबूल करावंच लागेल. आज माझ्या पाठीशी उभं राहायची वेळ आली तर पाठ फिरवतोस? अगं आई काय बोलतेस तू? हे मी कुठे पाठ फिरवली तुझ्याकडे? वा रे वा. अरे मगाशी त्या मानसी समोर काय वाटतंय ते बोलताना लाज नाही वाटली तुला? अरे मी सांगतेय की त्या मानसीने माझ्यावर चेटूक केलंय तर माझी बाजू घ्यायची सोडून तू तिच्याच बाजूने बोलत होतास. अरे बाई हे चेटूक वगैरे काही नाहीये. तू सुद्धा हे चेटूकचं भूत काढून टाक बघू डोक्यातून. अरे हे गरमागरम सूप पी, एवढं छान बनवलंय. नाही जोवर तू माझ्या पाठीशी उभा आहेस याची मला खात्री होत नाही तोवर मी हे सूप पिणार नाही. म्हणजे नाही नाही पित आहे तर का जबरदस्ती करताय? यांना कसं सांगू मी त्यात काय टाकलंय? नाही नको म्हटलं ना मी. अगं आई ऐक ग, अजून औषध सुद्धा घ्यायचे असं करून कसं चालेल सांग मला. नाही नकोय मला हे सूप. आई आता जर तू हे सूप घेतलं नाहीस ना तर मी घर सोडून जाईन. मला आधी सांग हे सूप कोणी केलंय? हे म्हणजे गौरीने नाही तर मानसीने, पण असा कितीचा फरक पडणार त्याने. तू घे सूप घे. पडतो मला फरक पडतो. मला कळलं पाहिजे की हे सूप कोणी केलंय. बर 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 थांब मी विचारतो गौरी. गौरी ए गौरी ए गौरी ए आई तोपर्यंत सूप तर घे. नाही आधी गौरीला येऊ देत. गौरी आईला सांग हे सूप कोणी केले ते. तू केलेस का? नाही नाही मी नाही केलंय ते. झालं मानसीने केलं. घे आता चल. नाही अजिबात नाही. आधी त्या मानसीला बोलव. बर बर मानसीला बोलव. मानसी ए मानसी काय झालं दादा तू हाका मारत होतस? आईला काहीतरी विचारायचं
हे चूक मानसीने केलंय ना? हो, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. ह्याच्यात काही मिसळलं असेल तर? आई, काकू अगं काय बोलतेस तू? हे नाही, माझा कुणावरही विश्वास राहिलेला नाही. अगं पण आता काय केलं म्हणजे तुझा विश्वास बसेल सांग बघू. आत्ताच्या आत्ता हे सगळं सूप त्या मानसीने माझ्यासमोर पिऊन दाखवावं, मगच मी दुसरं सूप पिईन. आई काय काय हट्ट अहो, एवढंच ना, काही हरकत नाही, पेन मी हे सगळं. एक मिनिट मानसी थांबा. मला सांगा अजून सूप शिल्लक आहे का? नाही म्हणजे हे सूप जर तुम्ही पाहिलं तर मग काकू काय पिणार ना म्हणून म्हटलं. हो आहे, भरपूर केलंय मी. मग ठीक आहे. वहिनी, गौरी, वहिनी, वहिनी आप काय झालं? गौरी, गौरी आप काय झालं? वहिनी पाणी घेऊन जा. वहिनी आप काय झालं? काय झालं गौरी? तुम्ही असं बघत का उभे राहिलात? जा डॉक्टरला घेऊन ये. ही मानसी घरामध्ये आली ना की असं काही ना काहीतरी होतच असतं. वहिनी आप काय होतं तुम्हाला? वहिनी नंदू माझ्या कामाचं काय झालं? अरे बरं झालं तू इथंच भेटलास. अरे माझ्या माणसांनी अख्खा विरार पिंजून काढलं प्रताप, पण तुझे बाबा काही सापडलेच नाहीत. पण तू काळजी करू नकोस, आपले प्रयत्न सुरू आहेत. नंदू माझे बाबा पळून नाही गेलेत, ते अजूनही काकूच्या ताब्यात आहेत. काय? हो, भामिनी काकूने आपल्याला हातोहात फसवले. भामिनी ताई माझ्याशी खोटं बोलल्या? या नंदू चौधरीशी? हे गप्रे बंद कर तुझी नाटक. मला तर कधी कधी वाटत तूही सामील. अरे नाही यार प्रताप, तू खरंच गैरसमज करून घेऊ नकोस. अरे तुझे बाबा जिवंत आहेत हे सुद्धा मला माहित नव्हतं, तू सांगितल्यावर कळलंय मला. ते काय मला माहित नाही. आता तुझा व्हिडिओ व्हायरल करतो आणि तुझा खरा चेहरा लोकांसमोर आण, मग देत बस लोकांच्या प्रश्नांना उत्तर. अरे प्रताप असं करू नकोस प्लीज. अरे ऐक, माझा तुला दिलेली मुदत संपली नंदू चौधरी. अरे प्रताप, अरे प्रताप पण ना, त्या व्हिडिओमुळे माझे हात दगडाखाली आहेत म्हणून त्या तर चांगलाच धडा शिकवला असता तुला. वहिनी घ्या चहा. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? काल चक्कर आली होती तुम्हाला, पण अशी अचानक कशी चक्कर आली? काय झालं होतं? वहिनी काय झालं सांगा ना. मानसी, वहिनी, वहिनी काय झालं? काय रडताय तुम्ही? सांगा ना वहिनी काय झालं. मानसी, अगं काल माझ्या हातून खूप मोठं पाप घडणार होत, मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. अहो असं का बोलताय? काल तुम्हाला चक्कर आली होती हे आठवत आहे ना तुम्हाला? आठवत आहे. ती चक्कर खरी नव्हती, माझं नाटक होत ते. काय नाटक? वहिनी अहो का केलं तुम्ही हे सगळं? काय खरं आहे ते मला नक्की सांगा. मानसी अगं, मला सासूबाईंवर खूप राग आला होता आणि तुझाही राग आलेला मला. त्यांनी तुला इतका त्रास दिला तरी सुद्धा तू यांच्यासाठी चूक करत होतीस.
इतक लायकी तरी आहे का त्या बाईची? किती जात करतात ते आपला? त्यांच्या ह्या विचित्र वागण्याला कंटाळून ना मी त्यांना संपवायचा विचार करत होतो. वहिनी अहो काय सांगताय? हो तू गॅसवर सूप ठेवून बाहेर गेलीस ना त्यात संधीचा फायदा घेऊन मी त्यात विष मिसळ. खरं की काय? हो वहिनी अहो किती चुकीची गोष्ट आहे ही. मनसी मला माफ कर माझ्या हातून खूप मोठं पाप घडणार होत. वहिनी अहो आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही म्हणून तिचं आयुष्य संपवण्याचा अधिकार आपल्या कोणालाही नाहीये. मी तुमच्या समोर हात जोडते पुन्हा असला विचार कधीही करू नका. मला वचन द्या. मी तुला वचन देते मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. बरं झालं काकूने नंतर मसाले दूध घेतलं पण ते उरलेला सूप तुम्ही टाकून दिलात ना. अरे देवा अगं या सगळ्या गोंधळात मी ते टाकायलाच विसरले. मी पटकन टाकून येते. पटकन जा अनर्थ नको व्हायला. हो काय झालं? भूक लागली होती आणि तुला माहितीये समोर दिसलं भूक लागल्यानंतर जे दिसेल ते मी खातो. चला आधी आपण डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टर कशाला? अहो अहो काय होत आहे? अहो चला ना डॉक्टरकडे जाऊया. ढेकर दिल्यानंतर जरा बरं वाटलं. मुरडा गेला पोटातला. म्हणजे तुम्हाला काहीच त्रास होत नाहीये? कसला त्रास? सूप प्यायलात ना. सुपाचा झाला ना. सुपाचा त्रास झाला मला पण जिभेला झाला पोटाला. जिभेला त्रास झाला कारण सूप चवीला अतिशय कडवट होत पण पोटाने मात्र ते व्यवस्थित पचवलं. तिला तर माहितीच आहे दुष्ट खरकट शिळ पाक नासक सगळं पोटात ढकलायची आणि ते पचवायची मला सवय अशी. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म. अरे वा चहा हा कोणी केलाय? मी केलाय. अरे बापरे मग नको. अहो दादा ज्ञान चांगला आहे. तशी सगळ्या पचवायची सवय आहेच मला. छान आहे ग. रेखा हा रेखा मी काय म्हणते जवळपास सगळी तयारी होतीये. तू ना फक्त मला हळदीची पानं आणून दे पातोळे करीन म्हणते. बर ए पण कुठे मिळतील? भाजीवाल्याकडे आणखीन कुठे? काल आळूची पानं आणली पण नेमकी ही पानं विसरले मी. बघ ना काय ग तयारी कुठवर आली म्हणायची. अगं तयारी कधी पूर्ण होते का? हे राहिलं ते राहिलं चालू आहे. आणि सुपेकरांकडे काय? विशेष असं काही नाही नेहमीच आपलं. म्हणून भामिणीताईंची तब्येत कशी आहे ग आता? बरी आता पण चिडचिड खूप होते त्यांची. मी तर म्हणते ना ताई बरंच झालं. देवाने ना त्या बाईला शिक्षाच दिली. रेखा देव असं कधीच कोणाचं वाईट करत नाही. मी वाईट म्हंटलच नाही मी म्हंटल की शिक्षा केली. तरीही आपण तसा विचार नको करायला. उलट मी तर म्हणेन भामिनी काकूंना लवकर बरं वाटू दे अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया. हो आपण तशीच प्रार्थना करू. बरं प्रतापला कधी बोलवायचं? अगं 12:30 पर्यंत होईल सगळं जेवण करून तेव्हा बोलव त्याला. चालेल. बरं का ताई या घराच्या जावयासाठी खास मेन्यू आहे आज. हो का? काय काय जरा कळेल का मला? हो सांगते ना. म्हणजे बघ पुऱ्या आणि पोळ्या तर आहेच पण त्याच्या जोडीला आई पातोळ्या करणार आहे. अरे वा. हो आणि बटाट्याची भाजी तर आहेच पण त्याच्या सोबत केळफुलाची भाजी आणि वांग्याचं भरीत सुद्धा आहे. बापरे एवढी व्हरायटी. हो आणि जमलंच तर अळूवडी हरभऱ्याच्या डाळीची कोशिंबीर तिळकूट मेतकूट मुरांबा आणि नारळी भात मसाले भात आणि ताकाची कढी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आईच्या हातची गरम गरम जिलबी. बापरे आई अगं एवढं सगळं जमणार आहे ना तुला? मग अगं करायचं तर सगळं सागर संगीत. बरं चल आम्ही पण मदत करतो तुझी. चल चल.
भामिनीताई, आवयाला काय अर्थ आहे? तुम्ही माझ्याशी या नंदू चौधरीशी खोटं बोललात? अहो, तुम्हीच त्या प्रतापच्या बाबांना कुठंतरी लपवून ठेवलंय आणि मला खोटं सांगितलं की ते विरारून पळून गेले म्हणून. तुला नेमका कशाचा राग आलाय रे नंदू? मी तुझ्याशी खोटं बोलले याचा की तुझी विराची खेप वाया गेली याचा? म्हणजे तुम्हाला कसं कळलं की मी विरारला गेलो होतो ते? कसं आहे ना, अरे आपल्या जवळच्या माणसांची खबरबात ठेवावी लागते, त्याच्याशिवाय कसं कळणार ना कोण आपल्या सोबत आहे कोण फितूर आहे. म्हणजे तुम्ही मला फितूर म्हणताय? नाहीतर काय, त्या एवढ्या सईला तुला पळवायला जमलं नाही, शेपूट घालून येऊन बसलास तू आणि आता माझ्या विरोधात जाऊन त्या प्रतापच्या बाबांना शोधायचा प्रयत्न करतोयस? अहो, मी कसं सांगू भामिनीताई, या सई प्रकरणात त्या प्रताप आणि रेखाने माझा व्हिडिओ शूट केलाय, जवळजवळ त्यात माझा कबुली जबाब आहे आणि त्यावरूनच ते मला ब्लॅकमेल करतायत. अहो या, अरे ही कालची पोरं तुला नाचवतायत आणि त्यांच्या तालावर तू नाचतोयस, मर आता, भोग आपल्या कर्माची फळ. तुला काय गरज होती रे त्या सई बद्दल सांगत बसायची? हा, अशा गोष्टी कोणी उघड उघड बोलत का? अरे मी तर माझ्या मनाला सुद्धा कळू देत नाहीये की पुढच्या क्षणी मी काय खेळी खेळणार आहे ते. तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही ग्रेट आहात खरंच, पण मला यावेळी फक्त वाचवा. अहो, त्या प्रतापने मला धमकी दिली आहे की तो व्हिडिओ व्हायरल करीन म्हणून. प्रताप सुपेकरच्या ज्या खात्यात 10 लाख रुपये जमा झालेले आहेत, तुम्ही दोघे मिळून ते खातं ऑपरेट करत होतात. गुन्हा घडला नेमकं त्याच दिवशी. तुमच्या फोनवरती आसाम राज्यातनं फोन आला होता, तो फोन का आला होता? आज प्रतापचा जावाई मान आहे म्हणून मुद्दाम बोलवून घेतलाय तुम्हाला. हो, सगळ्यात आधी मानसी ताईने प्रतापला घास भरवायचा. घास भरवायच्या आधी नाव घेतलं पाहिजे. तो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.